भंडारा जिल्ह्यात 547 कोटी रुपयाच्या विकास कामांची भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सुरुवातीला वैनगंगा नदीवर गोशीखुर्द धरणाच्या जलसाठ्यावर जलपर्यटन तयार करण्यात येत असून पहिल्या टप्प्यातील भूमिपूजन सोहळा पार पडला. या जलपर्यटन प्रकल्पामुळे भंडारा जिल्ह्यात पर्यटनाचा ओढा वाढेल, नवनवीन उद्योगधंदे सुरू होतील आणि लोकांच्या हाताला काम मिळून जिल्ह्याचा विकास होईल अशीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मी आपल्याला सांगतो, आम्ही त्यांच्यावर टीका करत नाही. महाविकास आघाडी दररोज सरकारच्या कामावर टीका करते. मी म्हणालो, हा एकनाथ शिंदे तुमच्या टीकेला टीकेने उत्तर देणार नाही तर कामातून उत्तर देणार. आणि आज हे उत्तर 547 कोटी रुपयांनी आपण दिलेलं हे काही मी पाहिलं, अतिशय मनाला समाधान वाटत. जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ या ठिकाणी उभं राहत आहे. आपल्या राज्यातलेच नाही, देश विदेशातले लोक पण इथे येतील, या पर्यटनाचा आनंद घेतील. तुम्हाला आनंद होईल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा आनंद लुटता येईल आणि इथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळेल, स्वयंरोजगार मिळेल, त्यांचा स्वतःच्या पायावर ते उभे राहतील. आणि अशा प्रकारचं काम या माध्यमातून इथे हॉटेल होतील, बाजारपेठा येतील, दुकाने येतील, या ठिकाणी सगळं सुरू होईल, व्यापार उदिम होईल. आणि म्हणून आज या भागाला देखील चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मी वर्क फ्रॉम होम करणारा किंवा फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नाही, मी लोकात जाऊन लोकांच्या समस्या समजून घेऊन काम करणारा मुख्यमंत्री आहे, अशी म्हणत उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. मी देणारा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे विकासाच्या कामासाठी भंडाऱ्याला निधी कमी पडू देणार नाही. आमदार नरेंद्र गोंडेकर हे सुद्धा लोकांमध्ये काम करणारे नेते आहेत. आमदार असावा तर असा असावा म्हणून नरेंद्र गोंडेकर यांचीही मुख्यमंत्र्यांनी स्तुती केली. आमदार नरेंद्र गोंडेकर हे अपक्ष म्हणून निवडून आले होते, त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज जाहीररित्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. सोबतच गोसे प्रकल्पाच्या पाण्यावर होणारा हा जागतिक दर्जाचा जलपर्यटन असल्यामुळे विकासाला गती मिळेल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कालही कार्यकर्ता, आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करेल हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि म्हणून मी लोकांमध्ये असतो, आमचा नरेंद्र लोकांमध्ये असतो, तर नेता कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. अशा प्रकारच्या शिवसेनेचं आपलं काम आहे, त्यामुळे मी लोकांच्या दारी येतो आणि लोक माझ्या घरी येतात, हा फरक आहे. आम्ही वर्क फ्रॉम होम करत नाही, फेसबुक लाईव्ह करत नाही, मी डायरेक्ट फेस टू फेस काम करतो, लोकांमध्ये जातो. मात्र या जलपर्यटनाच्या कार्यक्रमामध्ये भाजपच्या आजी माजी सर्वच नेत्यांनी पाठ फिरवली. एवढेच नाही तर जलपर्यटन मंत्र्यांचा राव सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या बॅनरवर नव्हता, त्यामुळे महायुतीच्या सरकारमध्ये धुसफूस चालली तर नाही ना अशी चर्चा यावेळेस पाहायला मिळाली आहे.